देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल हमेशा देखिए आपका हम सफर आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चैनल मित्रांनो सप्रेम जय भीम मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टाइगर न्यूज चैनल अमरावती महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे पाहणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेक्षकांचे आणि ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे ऐकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम श्रोत्यांचे मी ॲडव्होकेट सुधीर यश सायडे अभिवादन या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्रेक्षकांनो महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनो आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ही तारीख आहे आणि आज महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात पुरोगामी विज्ञानवादी संत संत बाबा यांची जयंती आहे आणि म्हणून ब्लू टायगर फोर्स महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं ब्लू टायगर या मराठी वृत्तपत्राचा मुख्य संपादक या नात्यानं आणि ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलचा मुख्य संपादक या नात्यानं संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त या क्रांतिकारी विज्ञानवादी संतांच्या पावन स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारासमक्ष नतमस्तक होतो मित्रांनो संत गाडगे बाबा यांना मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रचंड वयाचं तफावत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योग येऊ शकला नाही मात्र आमचे वडील दिवंगत वडील हिरामंजी अमृतराव तायडे यांना पूर्वीपासूनच संत साहित्याचा व्यासंग होता आणि आमचे वडील हयातीत असताना संत गाडगे बाबा यांची कीर्तनं त्यांनी अनेक वेळा ऐकलेली होती आणि विशेष करून अमरावती जिल्ह्यामधील ऋनमोचन नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये दरवर्षी संत गाडगेबाबा यांचं प्रवचन यांचं कीर्तन असायचं तर ते कीर्तन आमचे वडील हिरामंजी अमृतराव तायडे यांनी बालपणापासून तर तरुणपणापर्यंत अनेक वेळा त्यांनी त्यांचं कीर्तन ऐकलेलं होतं आणि नंतर जेव्हा आमचा जन्म झाला त्यावेळेला संत गाडगेबाबाच्या कीर्तनासंबंधीच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आमचे वडील यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत संत बाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झालेला आहे आणि आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ही तारीख असून आज संत बाबा यांची एकशे वी जयंती आहे माझं गाव हे संत गाडगेबाबांचं जन्मगाव जरी नसलं तरी संत गाडगेबाबांच्या वैचारिक जातीमधील मी आहे संत गाडगेबाबांच्या विचारानं मी प्रभावित झालेलो आहे आणि संत गाडगेबाबा यांच्या वैचारिक जातीतील मी आहे आणि संत बाबाच्या जन्मगावात माझा जन्म जरी झालेला नसला तरी संत गाडगेबाबांच्या मातीतील निश्चितच मी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर अंजनगाव सुरजी रोडवर रस्त्यावर शेणगाव नावाचं एक गाव आहे ते संत गाडगेबाबांचं गाव आहे आणि त्या शेणगावपासून कापूसळणी नावाचं एक गाव आहे जे तळणी हे गाव शेणगावपासून अंदाजे दहा किलोमीटर ते पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि हे कापूसळणी गाव पूर्वीचा दर्यापूर तालुका आणि आताचा अंजना सुरजी तालुका हे माझ्या पूर्वजांचं मूळचं गाव आहे पंजोबा आजोबा वडील हे कापूसळणी माझं मूळचं गाव आहे आणि म्हणून संत गाडगेबाबांच्या मातीतील मी आहे आणि म्हणून संत गाडगेबाबांचा विचारांचा परिस्पर्श आजूबाजूंच्या ज्या गावखेड्यातील लोकांना झाला तर तो वैचारिक परिस्पर्श माझे दिवंगत वडील हिरामनजी अमृता तायडे यांनासुद्धा झालेला होता आणि त्यांच्यापासूनच संत गाडगेबाबांचं तत्त्वज्ञान माझ्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्या तत्वज्ञानाचा मी माझे आ, विचार प्रबुद्ध करण्याकरता माझे व्यक्तिमत्व घडवण्याकरता प्रयत्न केलेला आहे संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रभावित होणारे एक फार मोठं व्यक्तिमत्व प्रकांड पंडित असलेले आणि प्रकांड बुद्धिमत्ता प्राप्त असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये संत गाडगेबाबांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळवली आणि या विज्ञानवादी संतांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित झालेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत गाडगेबाबा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रबोधनाच्या कार्याची प्रशंसा आणि स्तुती केलेली होती संत गाडगेबाबा हे निरक्षर होते ते कोणत्याही शाळेमध्ये गेले नाही त्यांना अक्षरांची ओळख नव्हती त्यांच्या ते त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची पदवी नव्हती परंतु त्यांचा जो दृष्टिकोन होता हा विज्ञानवादी दृष्टिकोन होता आणि त्यांच्याकडं त्यांच्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये बुद्धिमत्ता होती आणि त्यांनी या राज्यामध्ये येथील अंधश्रद्धा येथील ज्या बुरसटलेल्या घातक परंपरा यांच्यावर त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय परखड शब्दामधून अतिशय प्रभावी भाषेमधून त्यांनी त्याच्यावर आसूळ ओढले आणि मी तर असं म्हणेल की संत गाडगेबाबा यांनी वैज्ञानिक विचाराच्या खराट्याने येथील अंधश्रद्धाळू लोकांचा डोक्यातील मेंदूमधील अंधश्रद्धांची घाण स्वच्छ करण्याचा मरेपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि संत गाडगेबाबा यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून नंतर विज्ञानवादी दृष्टिकोनातून या महाराष्ट्र राज्यामध्ये विज्ञानवादू विज्ञानवादी मेंदूळ निर्माण करण्याचं फार मोठं कार्य संत गाडगेबाबा यांनी केलेलं आहे संत आज जे कर्मकांड आहे त्याच्यावर त्यांची अजिबात श्रद्धा नव्हती त्यांनी कर्मकांडाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत विरोध केलेला आहे आणि संत गाडगेबाबाची कर्मावर प्रचंड श्रद्धा होती आणि म्हणून तुमचे कर्म चांगले स... असले पाहिजे तुमचे कर्म उत्तम असले पाहिजे यावरच त्यांनी नेहमी भर दिलेला आहे आणि संत गाडगेबाबा यांचं सामाजिक चळवळीमधलं सामाजिक प्रबोधनामधलं विज्ञानवादी कीर्तनामधलं त्यांचं जे योगदान आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही धनाचा मोह केला नाही त्यांनी स्वतःसाठी कुठंही धनसंपत्तीचा संचय केला नाही त्यांनी कोणतेही महागडे कपडे कधी वापरले वापरले नाही मात्र गावोगावी महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक खेड्यामध्ये फिरून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम मरेपर्यंत केलेलं आहे आणि संत गाडगेबाबा यांच्यासारखा विज्ञानवादी संत आता पुन्हा जन्माला येणे अतिशय अवघड बाब आहे आणि संत गाडगेबाबा यांचं प्रबोधनाचं योगदान या राज्यातील या देशातील आणि जगातील कोणत्याच माणसाला नाकारता येणे शक्य नाही आपण आज बघतो की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये संगणकाचं प्रशिक्षण घेतात पदव्या प्राप्त करतात एम बी एची पदवी प्राप्त करतात कायद्याची पदवी प्राप्त करतात वैद्यकीय क्षेत्रामधल्या उच्च पदव्या प्राप्त करतात पण त्यांच्या मेंदूमध्ये सगळ्या अंधश्रद्धा भरून राहतात आणि म्हणून या विज्ञान युगामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणं अतिशय गरजेचं आहे नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करता येत नाही तर मनामध्ये डोक्यामध्ये ज्या काही अंधश्रद्धा असतील त्यांचा समूळ नाश करणे सुद्धा गरजेचे आहे आणि म्हणून आज जर संत गाडगेबाबा यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे जर आम्हाला संत गाडगेबाबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल तर आजच्या दिवशी संत गाडगेबाबांना विचारांना साक्ष ठेवून आम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे की मी आजपासून कोणत्याही अंधश्रद्धांना बळी पडणार नाही अंधश्रद्धांचा अवलंब करणार नाही आणि कर्मावर श्रद्धा ठेवेन आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवूनच मी पुढे मार्गक्रमण करेल अशी प्रतिज्ञा आज प्रत्येक सुशिक्षित तरुण नागरिकाने घेतली पाहिजे ते खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ठरेल असे आम्हाला वाटते आता मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो पुन्हा संत गाडगेबाबा यांच्या एकशे चौवेचाळीसव्या जयंतीनिमित्त या महान पुरोगामी विज्ञानवादी संतांच्या पावर स्मृतीस नमन करतो त्यांच्या विचारासमोर नतमस्तक होतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो आता मी ॲडवोकेट सुधीर यच तायडे आपणा सर्वांची रजा रजा घेत आहे आता मला आपण रजा द्यावी जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान धन्यवाद मित्रांनो पुढच्या वेळी अभिवादन या कार्यक्रमामध्ये आणखी एखाद्या युगपुरुषांच्या जयंतीनिमित्त आपली भेट होईल मला आता रजा द्या धन्यवाद